नोटबंदीचा अनेक ठिकाणी आर्थिक फटका बसलाय, मात्र मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला अपवाद ठरलाय. बाप्पाच्या दानपेटीत नोटबंदीच्या कालावधीत वर्षात तब्बल 3.5 कोटींची वाढ झाली. नोटबंदीत सिद्धिविनायक न्यासाचं उत्पन्न वाढलंय. ऑनलाईन पूजा बुकिंग माध्यमातून दानपेटी भरली आहे. या संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. नोटबंदीचा फटका सर्वत्र बसला असं म्हटलं गेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटबंदी झाल्यानंतर ना अनेक धार्मिक मंदिरांमध्ये न्यासांच्या जे आहेत त्या ठिकाणी पैसे दिले जात नव्हते, देणगी स्वरूपात कमी रक्कम झाली होती. पण याला अपवाद आहे तो सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये मात्र नोटबंदीनंतर ना एक वर्ष पूर्ण होत आहे आता नोटबंदीला. दरम्यानच्या कालावधीमध्ये उत्पन्न वाढल्याचं समोर आलेलं आहे. आपल्यासमोर मंदिर समितीचे CEO संजीव पाटील आहेत. नोटबंदीनंतर ना सगळीकडे देणगीमध्ये फरक पडला होता का आपल्या इथे पण देखील सिद्धिविनायकाच्या, आणि एक वर्ष पूर्तीनंतर ना सर्वसाधारणपणे काय समोर आकडेवारी येते? तसं पाहायला गेलं तर मी जे म्हणजे गेल्या वर्षीच्या आमच्या फिगर 79 लाख होत्या, 79 करोड होत्या. त्याच्यानंतर आता मागच्या 16-17 मध्ये त्या डायरेक्ट आमच्या 83 कोटीवर रिसिप्ट गेलेल्या आहेत नोटबंदी असतानाही. तसं पाहायला गेलं तर इतर जे काही धार्मिक क्षेत्र धार्मिक मंदिरं आहेत किंवा काय त्यांच्यामध्ये मात्र नोटबंदीचा फटका त्यांना बसल्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये फरक पडलेला आहे. परंतु सिद्धिविनायक मंदिराचं उत्पन्न मात्र 3.5 कोटींनी वाढलेलं आहे, म्हणजे मागील वर्षापेक्षा 3.5 कोटींनी वाढलेलं आहे. सर्वसाधारणपणे जी वाढ होती त्याच्या तुलनेने ही वाढ जास्त झाली असं नक्कीच म्हणता येईल. कारण नोटाबंदी आणि GST ह्या प्रभावाच्या याच्यावर तसं पाहायला गेलं तर उत्पन्न सगळ्याच क्षेत्रातील कमी झालेले आहेत. परंतु आणि त्याच प्रमाणात मंदिरावरही त्याचा परिणाम किंवा मंदिराच्या दानपेटीवरही त्याचा परिणाम जाणवायला हवा होता, जाणवायला पाहिजे होता. परंतु आमच्याकडं तसं मात्र सिद्धिविनायक मंदिरामध्ये मात्र त्याची वाढ झालेली आहे आणि ती निश्चितच चांगली वाढ आहे किंवा चांगल्या प्रकारची वाढ आहे असं म्हणता येईल. धन्यवाद. अतुल सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.